आता गरम करण्यासाठी तुला एक करून घेतलेला आहे. थोडा अल्प मेल्ट झाला, आपण आता व्यवस्थित त्याला मेल्ट करून घेऊयात. अशा पद्धतीने आता चॉकलेट म्हटला तर चॉकलेट हे कोणाला आवडत नाही, लहानपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच हे चॉकलेट आवडतं. पण चॉकलेट हे खाण्यापुरतंच मर्यादित नाही, तर चॉकलेट चॉकलेटमध्ये छान असं डुबकवून घ्यायचं आहे. आणि मग आता आपण प्लास्टिक घेतलेलं आहे इथे, तर त्या प्लास्टिकमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा जो चॉकलेट आहे तो व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचा आहे, नाहीतर बिस्किट खूप जाडसर वाटेल. तर अशाच पद्धतीने आपण बाकीची जे चॉक बिस्किट्स आहेत ते सुद्धा सगळे तयार करून घेऊयात. आणि तुम्हाला पुढे सांगायचं म्हटलं तर डार्क चॉकलेट हे रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि त्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्मदेखील कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित धोका देखील कमी होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे चॉकलेट सेवन केल्यास रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत होते. तर हा चॉकलेट तुम्ही तुमचा सोबती मित्र म्हणून सुद्धा त्याला सोबत ठेवू शकता. जेव्हा कधी तुम्ही बाहेर प्रवास करत असताना तुम्हाला जर कधी थकवा जाणवला किंवा टेन्शन असेल तर त्यावेळेला तुम्ही हा चॉकलेट खाल्ला तर तुम्हाला खरंच खूप फरक पडेल. हा डार्क चॉकलेट आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की याचं सेवन करू शकता. तर अशा पद्धतीने आपण आता सगळे चॉकलेट्स आहेत ते तयार करून घेऊयात आणि मग ह्याला आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटं. आणि कधी कधी काय होतं की मारी बिस्किट वगैरे आपल्याला असंच खाणं थोडंसं त्रासदायी वाटतं किंवा आवडत नाही, तर अशा पद्धतीने जर तुम्ही चॉकलेट सोबत जर बिस्किट खाल्लात तर तुम्हालासुद्धा काहीतरी वेगळं खाण्याचा आनंद मिळेल. तर नक्की ट्राय करा तुम्ही देखील अशी चॉकलेट्स. तर आता आपण ह्याला फ्रीजमध्ये सेट करून घेऊयात. तर 15 मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवले होते आणि आता बघू तुम्ही शकता की किती छान असे आपले बिस्किट्स आहेत, चॉकलेट बिस्किटे तयार झालेले आहेत, मस्त सेट झालेले आहेत. आता ह्यांना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि मग ह्यांची पॅकिंगसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते. तर कशा पद्धतीने ह्याला आपण पॅकिंगसुद्धा करू शकतो. हा बिस्किट जर तुम्ही बाहेर म्हटलात तर साधारण 5 ते 10 रुपयाला मिळतं आणि स्वस्तात मस्त तुम्ही घरामध्ये खूप सारी बिस्किट्स चॉकलेट बिस्किट तयार करू शकता आणि ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. तर इथे मी पेपर रॅपर घेतलेले आहेत, अशा पद्धतीचे आहेत. आणि बाहेरसुद्धा ह्याच रॅपरमध्ये हा बिस्किट फोल्ड केलेला असतो, रॅप केलेला असतो, तर तोच रॅपर मी ते यूज केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे रॅप करून घ्यायचं आहे म्हणजे बिस्किट आहे तो काही दिवस व्यवस्थित राहील. तुम्ही इथे पाहू शकता किती छान असं त्याचं लुकसुद्धा दिसत आहे, मस्तच. तर अशाच पद्धतीने आपण आता सगळे बिस्किट्स आहेत ते रॅप करून घेऊयात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी हेल्पफुल ठरला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. अशा सोप्या सोप्या आणि काहीतरी वेगळ्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात. तोवर तुमचे मनापासून आभार आणि तुमचा सपोर्ट हा माझ्याकरता खूप मोलाचा आहे, तर तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी राहू द्यात. तुमचे मनापासून आभार. थँक्यू.